125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले, कमिंस ब्रांच कुठले ही असो, माझी निवड कमिंस नागपुर। महाराष्ट्र में शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता और पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड बाबा साहेब आंबेडकर की तस्वीर फाड़ने पर घिर गए हैं। आज नागपुर में उनके खिलाफ भारतीय जनता पार्टी के नेताओं ने आंदोलन कर अपना रोष व्यक्त किया। बीजेपी ने जितेंद्र आव्हाड के खिलाफ मोर्चा खोल दिया है। जितेंद्र आव्हाड ने बुधवार को मार्केट 14 तलिया में मनुस्मृति दहन कार्यक्रम का आयोजन किया। आरोप है कि मनुस्मृति दहन आंदोलन में उन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की तस्वीर भी फाड़ दी। इस मामले के तुल पकड़ने के बाद जितेंद्र आव्हाड ने माफी मांगी थी, लेकिन राज्य में इस मुद्दे पर सियासत गर्मा गई है। वही आज नागपुर में आयोजित आंदोलन में धर्मपाल मेश्राम ने आव्हाड पर कार्रवाई की मांग की है। अशा नालायक माणसाचा नुसता पुतळा जाळण्यासाठी भारतीय जनता पक्ष नाही तर त्याला धडा शिकवण्यासाठी शरद पवाराची अनावरस अवलात असलेल्या जितेंद्र आव्हाडानं ज्या पद्धतीचं कृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली पाहिजे। त्याचे पुतळे अटक करून तुम्ही त्यांचे पुतळे थांबवून काय करणार आहात? अरे त्या पोलिसांनी देखील त्या हरामखोराला अटक केली पाहिजे ना। त्यासाठी भारतीय जनता पक्षाचं आजचं आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। वही सुधाकर कोहे ने आव्हाड को साइको नेता की उपाधि दे दी और कहा कि आव्हाड को नागपुर आने पर महंगा पड़ेगा। भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे। हा अपमान महाराष्ट्रातील 12 कोटी जनता कधीपी सहन करणार नाही। ज्या बाबा साहेबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मंत्र संविधानाच्या माध्यमातून दिला त्यांचा अशा प्रकारचा अपमान या महाराष्ट्र सहन करणार नाही। नागपूर जिल्हा भाजपच्या वतीने आम्ही त्यांचा तीव्र धिक्कार करतो। जोपर्यंत त्याला अटक केल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि याच्यानंतर जितेंद्र आव्हाड तुम्ही नागपुरात पाय ठेवून बघा या विदर्भाची तुम्हाला आणि दाखवतोच। अशा प्रकारे अवमान वारंवार काहीतरी नालायकासारखं बोलण्याचं काम हा सायको जितेंद्र आव्हाड करतो आहे याच्यावर सरकारने वचक बसवला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। देश में लोकसभा के चुनाव खत्म होते आ रहे हैं, ऐसे में इस मुद्दे ने फिर से राजनीति को गर्मा दिया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।